दरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चा फिसकटल्याने शेतकऱ्यांचा संप हा निश्चितच आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या पाहूयात. सातबारा कोरा करा म्हणजेच कर्जमाफी द्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करा. कसणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेन्शन योजना राबवा. दुधाला प्रति लिटर 50 रुपये इतका भाव द्या. शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करा. ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान द्या. अशा प्रकारच्या मागण्या ह्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्या बातमीबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पात्रा महाराष्ट्र.